नगरमधील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरे यांची फसवणूक झाल्याचं प्रकरण उघड झालंय. सध्याचे आरटीओ कार्यालय असलेल्या जागेची मालकीची कांकरे यांची असून त्यांची ही जागा मुंबईच्या चंदुलाल खेमानी पवन खेमानी यांनी परस्पर खोटी कागदपत्र करून बळकावल्याचं प्रकरण समोर आलंय. कांकरे यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक परमार करतायत. अहमदनगरचं आरटीओ कार्यालयाच्या जागेमध्ये आहे. त्या जागेच्या खरेदी व्यवहारात फसवणूक झाल्याची तक्रार अहमदनगरमधील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात केली आहे. प्रकाश कांकरिया यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी रितसर गुन्हा नोंदवून घेतला आहे. या प्रकरणी पवन खेमानी आणि चंदुलाल खेमानी या मुंबईच्या दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगर छावणी परिसराच्या हद्दीतल्या आरटीओ कार्यालयात असलेल्या बिगर शेती सर्वे नंबर 23 मधल्या 8,093 चौरस मीटर जागा डॉक्टर प्रकाश कांकरे यांनी हसमुख पुजारा आणि राजेंद्र सबलोक यांच्याकडून विकत घेतली होती. दिनांक 9 मे 2003 रोजी हा व्यवहार झाला होता. रमेश हरदवानी यांनी या व्यवहारात दलालाची भूमिका बजावली होती. हरदवानी यांनी चंदुलाल खेमानी राहणार अंधेरी मुंबई यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. खेमानी यांनी या जागेवरील आरक्षण 75 लाख रुपयांमध्ये उठवून देण्याचा व्यवहार ठरवलेला होता. त्याबाबतचा करारनामा रितसर नोटरीकरण नोंदवण्यात आला होता. हरद्वानी आणि पवन खेमानी यांना या जागेवरील 65% आरक्षण उठवण्यात त्यांना यश आलं. या कागदपत्राच्या आधारे त्याने ते नोटराईज केलेले जे बोगस डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरती माझ्या सगळ्या सह्या ज्या आहेत त्या स्कॅन केलेल्या आहेत. 100 ठिकाणी सह्या ज्या आहेत त्या 1 मिलीमीटरचाही फरक नसलेल्या सह्या ज्या आहेत. या कोणतीही व्यक्ती एका वेळेस इतक्या सगळ्या सह्या सारख्या करू शकत नाही. ही सगळी डॉक्युमेंट जी आहेत ही त्याने अतिशय शांतपणे इथे जिल्हा मुद्रांक अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्याने हाताशी धरून वेगवेगळ्या वेळेस हे डॉक्युमेंट्स त्याने सादर केले असं त्याने दाखवलं. आणि माझ्यावरती 1 महिन्यापूर्वी एक खोटा गुन्हा रजिस्टर केला किंवा खोटी फिर्याद दाखल केली ज्याच्यामध्ये काही संबंध नसताना डॉक्टर मिस्टर सुधा कांकरियाचंही मुद्दाम नाव घातलं की त्याच्यामुळे मला अतिशय मोठा त्रास होईल आणि आम्हाला दोघांनाही अटक होईल अशी त्याची त्या टोळीची अटकळ होती. आणि नंतर बसून परत पैसे घेऊ असा त्यांचा प्लॅन होता. ही सगळी जी डॉक्युमेंट्स आहेत ही माहितीच्या अधिकाराखाली आम्ही नंतर त्या जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांकडनं ही डॉक्युमेंट्स जी मिळवली त्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला की याच्यामध्ये हे सगळे जे डॉक्युमेंट जी त्याने मागच्या वर्षी जी मुदत संपायच्या आधी जी दाखवलेली आहेत ती सगळी बोगस होती. माझ्या सह्याही सगळ्या स्कॅन करून वापरण्यात आल्या होत्या आणि मला जे पैसे त्याने दिले असं जे दाखवलं त्या याच्यामध्ये माझ्याकडे माझ्या अकाउंटमध्ये एकही पैसा असा कोणताही त्याने दिलेला नाही. चेकही माझ्या कुठल्याही अकाउंटमध्ये जमा नाही. हे सगळं मोठं ह्या सगळ्या टीमचं षडयंत्र असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर मी ताबडतोब येथील सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस यांना ताबडतोब त्यांना अप्रोच केला की मोठी मोठी टीम आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करून त्यांच्याविरुद्ध विविध कलमाद्वारे आता पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे हा व्यवहार संपुष्टात आणण्यासाठी त्यांना रितसर कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. या करारनाम्यानुसार मुदतीत खेमानी यांनी कारवाई न केल्यानं ही जागा संजय भगवान बुधवंत यांना दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी डॉक्टर प्रकाश कांकरे यांनी विकली. या खरेदी व्यवहारानंतर खेमानी यांनी ताबा पावती हमीपत्र मुक्तारपत्र घोषणापत्र हे सर्व बनावट तयार केलं. नगरच्या मुद्रांक विभागात ही सर्व कागदपत्र सादर करून ही जमीन आपल्याच मालकीची आहे असं दाखवण्यात खेमानी यांनी यश मिळवलं. त्यानुसार खेमानी याने कोतवाली पोलीस ठाण्यात रितसर फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल केला होता. त्यात डॉक्टर प्रकाश कांकरिया आणि डॉक्टर सुधा कांकरिया यांना अडकवण्यात आलं होतं. त्यानंतर डॉक्टर प्रकाश कांकरे यांनी माहिती अधिकारात सर्व कागदपत्र मिळवली त्यानंतर त्यांना हा खरा प्रकार समजला. पण त्यांनी कोर्टामध्ये आमच्या विरुद्ध दिवाणी दावा दाखल करून ठेवल्यामुळे त्यानंतर दाखल केल्यामुळे आमचे 4 मित्र आणि बाकीचे लोक किंवा दिवाणी दाव्यामध्ये 20-30 वर्ष काही होत नाही तर आपण परत त्यांच्यावर बसून ते सेटल करू आणि आपलं काम काढून घेऊ असा सल्ला दिल्यामुळे आम्ही परत त्यांच्यावर बसलो आणि नवीन समेटनामा तयार केला.
त्याच्यामध्ये 5 वर्षाची मुदत टाकण्यात आली होती आणि 2016 साली ती मुदत संपत होती किंवा संपली होती. या मुदतीमध्ये त्याने काम केलं नाही तर हा करार रद्द होतो असं न्यायालयाने त्याला बजावलं होतं. मागील वर्षी मुदत संपेपर्यंत त्याने कोणतंही काम केलं नाही, जशी आहे तशीच परिस्थिती, 5 वर्षात काही बदलली नाही. मग ही मुदत संपल्यामुळे मग ह्या वर्षी त्याच्यातला काही भाग आम्ही संजय बुधन या इस्माला विकला. आम्ही त्या माणसाला त्याच्यातला काही भाग विकला हे त्याच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी शांतपणे, मुंबईमध्ये त्यांचा खूप मोठा रॅकेट आहे, काही नोटरी, काही वकील, काही साक्षीदार आणि सह्या स्कॅन करणारी यंत्रणा, हे असं खूप मोठं रॅकेट आहे. त्या रॅकेटच्या माध्यमातून त्यांनी अशी खोटे कागदपत्र तयार केली जी मुदत संपायच्या 15 दिवस आधी मी त्याला ही जागा विकलेली आहे 3 कोटी रुपयाला, त्यापैकी 1.5 कोटी त्याने रोख आणि 1.5 कोटी चेकने दिले असं त्याच्या त्या कागदपत्रात दाखवलेलं आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर दाद मागितली. रंजनकुमार शर्मा यांनी सर्व कागदपत्र पाहिल्यानंतर या प्रकरणी दोषी कोण आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी कोतवाली पोलिसांकडे चंद्रलाल खेमाणी आणि पवन खेमाणी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी आता हा गुन्हा नोंदवलेला असून सध्या चंद्रलाल खेमाणी आणि पवन खेमाणी हे फरार आहेत. कोतवाली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या सर्व प्रकारामध्ये एक मोठं रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता असून खेमाणी याच्याविरुद्ध मुंबई आणि नाशिकमध्ये अशाच जमिनीच्या फसवणुकीच्या व्यवहारातले अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय. पोलीस तर या सर्व गुन्ह्यांचा तपास करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन,